नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर जबरदस्त पाऊस जोर वाढतो आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर बघितलं असता सावंतवाडीच्या बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी जोर जबरदस्त वाढत आहे. दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. सावंतवाडी, वेंगुर्ला, अरोस, बांदा, रामघाट, चांदगड, आंबोली या सर्व काही परिसरामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. तर या ठिकाणी मालवण तसंच आसपासचा जो सर्व काही परिसर आहे, मालवण, वायगणी, पाईप, कासल या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यापेक्षाही पावसाचा जोर जास्त वाढत आहे रत्नागिरीकडे, राजापूरकडे देखील. राजापूर, रायपतन, वडापेठ, पुरंगड, लांजा या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस शकत आहे. रत्नागिरीमध्ये बघितलं असता रत्नागिरीमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर जास्त वाढत आहे, विजांचा गडगडाट, जबरदस्त जोरदार पाऊस रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर या ठिकाणी जोर जास्त राहील बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर, रत्नागिरी, निर्वा, मुलगुंड या ठिकाणी मुसळधार पाऊस शकत आहे. आणि या ठिकाणी अतिवृष्टी सदृश पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. माखजन, कोयना, पाटण तसंच हेदवी, गुहागर, दादोल, जळगाव, मार्कतामणे, लोटे, चिपळूण, सानवडा, श्रीशिंगे, अरळ, अवर्डे, कोयना, पाठण हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा गडगडाट, जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. दापोली, खेड, प्रतापगड या सर्व काही परिसरामध्ये जोर वाढलेला आहे. प्रतापगड आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पोलादपूर, घोगरे, मांडणगड तसेच महाड, वरंद, गोरेगाव या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पाचपंडरी, केलसी, मांडणगड, श्रीवर्धन, दिवेघर या सर्व काही परिसरामध्ये जोर वाढलेला आहे. आणि मित्रांनो, रायगड जिल्ह्याकडे बघितलं असता रायगड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज दुपारनंतर जोरदार पाऊस शक्यता आहे. तर अतिवृष्टी सदृश पाऊस देखील रायगड जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसर मध्ये बघायला मिळू शकतोय. मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर, जितेलवासा हा जो सर्व काही परिसर आहे, विजांचा गडगडाट, जबरदस्त अतिवृष्टी सदृश पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. काही भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील आहे. तर रोहा, नागोठाणा, रेवदांडा तसंच सुधागड, शिरगाव, कोलवण, आंबेवाणी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि अतिवृष्टी सदृश पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. जोर वाढत आहे या ठिकाणी, जबरदस्त वातावरणामध्ये बदल बघायला मिळत आहे. अलिबाग, चोंडी, पिंजरीकडे मध्यम स्वरूपाचा राहील. तर पेण, शिरवली, खोपोली, कुसर, कर्जत या सर्व काही परिसरामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. पनवेल, उरण, नवी मुंबई या ठिकाणी विजांचा गडगडाट राहील. पावसाचा जोर थोडा कमी आहे. दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल आणि हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस, मात्र विजांचा गडगडाट जास्त राहील. पनवेल, नवी मुंबई, उरण, मुंबई, वरळी, कोळवाडा, खिलचनवाडा, मीरा भाईंदर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, निंजेगाव या सर्व काही परिसरामध्ये जोर थोडा कमी आहे. ठाणे, उल्हासनगरमध्ये विजांचा गडगडाट राहील. पालघर जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट राहील. पावसाचा जोर कमी आहे. अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात. जोर कमी आहे. आणि मित्रांनो, नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता नाशिक जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल आणि वातावरणामध्ये बदल बघायला मिळून नाशिक जिल्ह्याकडे जबरदस्त पावसाचा जोर दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर काही भागामध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश पाऊस देखील नाशिकच्या काही भागामध्ये बघायला मिळू शकतोय. नाशिकमध्ये या ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे. नाशिक, देवळाली, वाडीवार्थे, पांढुर्ली, सिन्नर, सिन्नरच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला आहे. सिन्नर, निमगाव, सिन्नर, माळसाखरे, निफाड, ओझर, जोपूल हा जो सर्व काही परिसर आहे, सर्वत्र विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. वणी, दोधांबे या परिसरामध्ये देखील मुसळधार पाऊस आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकतोय. जबरदस्त पावसाचा जोर या सर्व काही परिसरामध्ये वाढत आहे. सापुतारा, सटाणा, देवळा, चांदवड हा जो सर्व काही परिसर आहे, या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मनमाड, मालेगाव तसंच येवला या परिसरामध्ये जोर थोडा कमी आहे. विजांचा गडगडाट राहील. मध्यम ते भाग बदलत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, अहिल्यादेवीनगरमध्ये बघितलं असता अहिल्यादेवीनगरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. कोपरगाव, श्रीरामपूरकडे मध्यम सरींची शक्यता आहे. विजांचा गडगडाट राहील. आणि संगमनेरकडे मात्र पावसाचा जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो. विजांचा गडगडाट, जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच राहुरी, गोडेगाव, बगूर, पाथडी, अहिल्यादेवीनगर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट असं मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि या ठिकाणी पावसाचा जोर सायंकाळच्या दरम्यान जास्त वाढत आहे अहिल्यादेवीनगरकडे. आणि अहिल्यादेवीनगरच्या या भागामध्ये देखील जोर जास्त आहे. जामखेड, कर्जतकडे मध्यम स्वरूपाचा राहील. करमाळा तसेच श्रीगोंदा, दौंड या परिसर
परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. पुणे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये जबरदस्त जोर वाढतोय. जुन्नूर मंचरचा अकंकडे विजांच्या कडकडाटासह मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. तसेच पुणे वाघोली लोणी काळभोर दायरी सुसगाव पुनावले शिंदे चाकण खेड आळंदी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊसची शक्यता आहे. सासवड लोणत फलटण बारामती या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊसाची शक्यता असून काही भागांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो. आणि मित्रांनो सातारामध्ये साताराच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊसाची शक्यता आहे. दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल. दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील सातारामध्ये सातारा मेधा होसूर पोट सौराट तसेच श्रीशिंगे अरळ अवडी या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. रहिमतपूर अणदह पुसा सावली वडूज या सर्व काही परिसरामध्ये जोर जास्त आहे. कोरेगाव मोल देवरा अद्राखी तसंच नांदेड फलटण बारामती या सर्व काही परिसरामध्ये जोर वाढत आहे. या परिसरामध्ये रात्रीच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे. विजांचा कडकडाट जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो या ठिकाणी बघितलं असा सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा इंदापूर अकलूज पिली विजांचा कडकडाट जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये जास्त वाढत आहे. सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर या ठिकाणी जास्त राहील. तसंच पंढरपूर माहूळ इचलगाव सोलापूर हा जो सर्व काही परिसर आहे सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये कुरुळ बेलाठी जामगाव तसंच मांगोली मद्रूप या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस राहील. तर अकलकोटकडे देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील. जत संख या ठिकाणी देखील विजांचा कडकडाट जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. आणि सांगलीमध्ये बघितलं असता सांगली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल. आणि त्यानंतर सायंकाळच्या दरम्यान जोरदार पाऊस शक्यता उत्तर भागाकडे जोर जास्त बघायला मिळू शकतोय. सांगलीमध्ये मालगाव देसिंग कुची नागर तसंच विटा मायनी हा जो सर्व काही परिसर आहे खोंदाउडकुडा जतनी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट जास्त राहील. उत्तर भागाकडे जोर जास्त आहे. कोल्हापूरकडे देखील बऱ्याच भागामध्ये जोर वाढत आहे. रात्रीच्या दरम्यान कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो. विजांच्या कडकडाटासह जोर पावसाची शक्यता कोल्हापूर ज्योतिबा हिल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर तसंच हा जो काही परिसर आहे कोखुड मलकापूर या परिसरामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. मध्यम सरींची शक्यता या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. संगरुळ परोळा तसंच राधानगरी गगनबावडा बिद्री मुरगुंड निपाणी कापसी गारगोटी या परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे. तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे, कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितला असा उत्तर भागाकडे जोर थोडा कमीच आहे. आणि दक्षिणेला बघितला असा सेंद्रमेडिसी पिपरी काचोड पाचोड मध्यम सरींची शक्यता आहे. निंबेजळगाव बिटकिंग गंगापूर वायजापूर या परिसरामध्ये विजांचा कडकडाट राहील. मध्यम सरींची शक्यता आहे. आणि धरण क्षेत्राकडे धाकेपाल पैठण दैगावणी भक्तापूर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम सरींची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरपेक्षाही जोर जास्त आहे जालना जिल्ह्यामध्ये. मात्र उत्तर भागाकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो जालना जिल्ह्यामध्ये. आणि दक्षिणेला पावसाचा जोर वाढत आहे. दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल. सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त आहे जालना जिल्ह्यामध्ये. तर या ठिकाणी बघू शकता जालनामध्ये गुलाब आंगरी तारगाव पानवडी अंबडेश्वर नगर तानवडी रामसगाव शोतावडी गुत्री सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. बीड जिल्ह्याकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्यामध्ये सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त बघायला मिळू शकतोय. दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळत आहे. तर या ठिकाणी गेवराई बीड माजलगाव हा जो सर्व काही परिसर आहे जोर जास्त आहे. वडवणी तळगाव शिरसाळा तसेच आंबेजोगाई धारूर केज येळम चौसाळा सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी कळंब मासा तारखेड भूमी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे. धाराशिवमध्ये देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. आणि लातूरमध्ये लातूर अवसान लंगाश्वण पाल उदगीर जोरदार पाऊसची शक्यता असून तुरळक भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. अहमदपूर बर्डापूर जोरदार पाऊस राहील. परभणीच्या दक्षिणेला जोर जास्त आहे. परळी गंगाखेड कडे उत्तरेला जोर कमी आहे. नांदेड वाघाळा जिल्ह्यामध्ये पूर्णा बासमत नांदेड वाघाळा हलक्या सरी तर जोर वाढलेला राहील. या ठिकाणी कंधार मुखेड अहमदपूर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान जोर वाढलेला आहे. रात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस नांदेड वाघाळा जिल्ह्यामध्ये राहील. तर हिमायतनगर उंबरखेडकडे जोर कमी आहे. हिंगोलीमध्ये बघितलं असता हिंगोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. रात्रीच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल. रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे, कोणत्या भागामध्ये जोर जास्त बघायला मिळू शकतोय. नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी विजांचा गडगडाट राहील. जोर कमी आहे. नागपूर भंडारा गोंदियामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. जोर कमी आहे. अधूनमधून हलक्या सरी गडचुलीकडे बघितलं असता गडचुलीमध्ये देखील विजांचा गडगडाट राहील. मात्र पावसाचा जोर कमी आहे. हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये. चंद्रपूरकडे देखील पावसाचा जोर कमी आहे. राजोरा चंद्रपूर भद्रवती भाताडी आसपासच्या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो. हलक्या मध्यम सरींची शक्यता चंद्रपूर आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे. यवतमाळमध्ये बघितलं असता पांढरकवडा करंजी मोहाडा घाटंजी पर्वा सर्वत्र विजांचा गडगडाट राहील. हलक्या मध्यम सरी तर या ठिकाणी रोई दिग्रज दरवा नेर यवतमाळ सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण हलक्या सरींची शक्यता आहे. जोर थोडा कमी आहे. वर्धा जिल्ह्याकडे विजांचा गडगडाट राहील. हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात. जोर कमी आहे. वर्धा सेलू तुळजापूर हिंगणघाट या सर्व काही परिसरामध्ये जोर कमीच आहे.
अमरावतीकडे बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. उंचावलीचा खेळ बघायला मिळेल. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता जोर कमी आहे. अकोलाकडे देखील पावसाचा जोर कमी आहे. मात्र अकोलाच्या उत्तर भागाकडे विजांचा गडगडाट आणि हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात. दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल. रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता फार काही नाही. सायंकाळच्या दरम्यान विजांचा गडगडाट, काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो अकोलामध्ये. वाशिम जिल्ह्यामध्ये बघितलं असता वाशिम जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार आहे रात्रीच्या दरम्यान. वाशिम जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. रिठाड, रिसोद, जेतपूर, सापतगाव आसपासच्या सर्व काही परिसरामध्ये आणि बुलढाण्याच्या देखील दक्षिणेला पावसाची शक्यता आहे. लोणार, मेहकर, देऊळगाव राजा, मोहरा, चिखली, बुलढाणा, मोटाला या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस. खान्देशामध्ये बघितलं असता जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकते. जळगाव, भुसावळ, वेरंडोल, परोळा, अमळनेर, चोपडा, पाचोरा या सर्व काही परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो. हलक्या मध्यम सरींची शक्यता जोर कमी आहे. धुळे जिल्ह्यामध्ये धुळे, साक्री, चिमठाणे तसंच या ठिकाणी दोंडाईचा, शिरपूर, सिंदखेडा, भोपर्णी या सर्व काही परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. विजांचा गडगडाट, हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. आणि नंदुरबारकडे नंदुरबार, दोंडाईचा, शहादा, तळोदा, कलकुवा, कणी, नावपूर्वी, सरवाडी सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहील असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.